जेव्हा पण आपण विद्यार्थ्यांसाठी असा एखादा व्हिडिओ शूट करणार असू ज्याच्यामध्ये आपण स्वतः बोलणार आहेत, काहीतरी शिकवणार आहेत, जसं मी आता काहीतरी बोलतोय आणि तुम्हाला दिसतोय, तर त्यावेळेस फ्रेम नेमकी कशी असावी, आपण त्याच्यामध्ये किती दिसावं आणि किती नाही दिसावं ते बघूयात आपण या व्हिडिओमध्ये. बघा, आता मी तुमच्या स्क्रीनच्या डाव्या साईडला आहे आणि उजव्या साईडला रिकामी जागा आहे, तर या रिकाम्या जागेमध्ये आपण काही गोष्टी लिहून दाखवू शकतो, एखादं चित्र टाकू शकतो जे तुम्ही बोलतायत त्या कंटेंटशी रिलेव्हंट असेल. समजा मी असा मध्यभागी जर असेल ना, तर डाव्या साईडला आणि उजव्या साईडला देखील काहीच जागा नाही उरणार. आपल्या डोक्यावरती पण बघा, आता इथं केवढी जागा सोडली आहे, एवढी जागा असली पाहिजे, अशी खूप पण नसली पाहिजे, किंवा मग आता जसं माझ्या डोक्याचा अर्धा भागच उडून गेलाय तसं पण नसलं पाहिजे. तर लक्षात घ्या, फ्रेम ही नेमकी आत्ता तुम्हाला जशी दिसतीये तशी असली पाहिजे, आयदर डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला. शक्यतो आपण बोलताना उजव्या साईडला दिसावं. सहसा मुलांचं जे लक्ष आहे, बघणाऱ्या मुलांचं जे लक्ष आहे, ते स्क्रीनच्या उजव्या साईडला जास्त असतं आणि डाव्या साईडला जे इतर चित्र असतील, माहिती असेल, ती टाकण्याचा प्रयत्न करावा. हा एक प्रकार आहे व्हिडिओचा, ज्यावेळेस तुम्ही ब्लॅकबोर्डवरती किंवा व्हाइटबोर्डवरती मुलांना काहीतरी समजून सांगू शकता, काहीतरी फिगर काढताय आणि त्याच्यानुसार काहीतरी समजून सांगताय, त्यावेळेस दुसऱ्या कोणाला तरी आपल्याजवळ कॅमेरा अशा पद्धतीने स्टेडी धरायला लावा. याची काळजी घ्या की तुम्ही जे काही बोर्डवर लिहिताय ते दिसेल, ते वाचता येईल, त्याच्यानुसार तुम्ही कॅमेरा झूम करू शकता नंतर, किंवा मग व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेस आम्ही ते झूम करू. शक्यतो जो कॅमेरा आहे तो आपल्याला आणखीन पुढे घेता येईल का हे ट्राय करा. इथे बघा, इथे आपण कॅमेरा जवळ आणलाय आणि जे काही मी लिहित असेल ते स्पष्टपणे दिसू शकतंय. माझा पेन नेमका कुठल्या ओळीवरती आहे, मी काय समजून सांगतोय ते विद्यार्थ्यांना कळू शकतंय. कधीही व्हिडिओमध्ये कॅमेरा हलता ठेवू नका. समजा मला आत्ता हा सीन चेंज करायचा होता, तर मी मध्ये पॉज घेतला, ज्या व्यक्तीच्या हातामध्ये कॅमेरा आहे त्याला सांगितलं की पुढे येऊन उभा राहा, आणि मग मी पुढे शिकवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण व्हिडिओ चालू असताना झूम करतो, कॅमेरा इकडे तिकडे फिरवतो, मध्येच शिक्षकाच्या चेहऱ्याकडे कॅमेरा करतो, मध्येच बोर्डाकडे चेहरा करतो, तर तसं नाही करायचं. कॅमेरा नेहमी स्टेडी पाहिजे आणि जे काही त्या कॅमेरामध्ये दिसतंय, जो काही भाग त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय, त्या भागामध्ये तुम्हाला जे शिकवायचं आहे ते शिकवायचा प्रयत्न करा. तेवढा भाग शिकून झाला की मग हवं तर तुम्ही कॅमेऱ्याची पोझिशन चेंज करा, मग कॅमेरा स्वतःकडे घ्या आणि मग वेगळी क्लिप रेकॉर्ड करा, त्या दोन क्लिप आपण एकत्र करू, पण कॅमेरा हलता ठेवून रेकॉर्डिंग नाही करायची. ही आणखीन एक पद्धत आहे मुलांना शिकवायची. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी, तुमच्या घरातल्या व्यक्तीला वगैरे सांगा की असा कॅमेरा हातामध्ये धरून स्टेडी ठेवा, जिथे वहीवरती तुम्ही काहीतरी समजून सांगतायत, मग ते लिहून समजून सांगत असाल, बोलताना तुम्ही समजून सांगत असाल, एखादी फिगर किंवा डायग्राम ड्रॉ करून त्याच्याविषयी काहीतरी कन्सेप्ट क्लिअर करत असाल, तर ही देखील एक पद्धत आहे समजून सांगण्याची. याच्यामध्ये लिहिता लिहिता नेहमीच तुम्ही जसं विद्यार्थ्यांना पर्सनली काहीतरी समजून सांगत असता शाळेमध्ये, विद्यार्थ्याला जवळ बोलून तो फील इथं आपल्याला देता येईल विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्ही काहीतरी लिहून समजून सांगताय, लिहिता लिहिता मोठ्याने बोलताय आणि तुमच्या घरातली एखादी व्यक्ती हे रेकॉर्ड करण्यासाठी अशी मदत करते. इथे देखील कॅमेरा जमेल तेवढा स्टेडी ठेवायचा आहे. अक्षर नीट ओळखू यावं किंवा हाताच्या खाली थोडंसं एक शब्द गेलाय म्हणून लगेच गडबडीने कॅमेरा फिरवायची घाई करायची नाही आहे. तर तुम्ही जे काही करताय, तुमच्या वहीचं पान, अख्खं पान सोबत दिसावं, एकत्रितरित्या जे काही तुम्ही गणित सोडवताय, विज्ञानाची कन्सेप्ट शिकवताय, ती एकत्रित दिसेल अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही शूट करायचा आहे. शिकवण्याची ही एक आणखीन पद्धत आहे, आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती तुम्ही तयार केलेली किंवा तुम्हाला मिळालेली एखादी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा स्लाइड शो असेल किंवा इतर कुठलेही चित्र असतील, फिगर्स असतील, तुमच्या वहीचे पानं असतील, जे काही असेल ते आपल्या स्क्रीनवरती घ्या आणि एखादं व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्क्रीन रेकॉर्डिंगचं ॲप्लिकेशन वापरून तुम्ही बोला आणि त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर त्याशी संबंधित चित्र किंवा स्लाईड असतील असं बघूया. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही ह्या स्लाइड्स बघू शकताय. म्हणजे या स्लाइड शोच्या निमित्ताने मी माझा आवाज व्हॉइस ओव्हर याच्यावरती देतोय आणि तुम्हाला ही PPT देखील दाखवतो. यातला एक एक मुद्दा आता आपण बोलून एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला, ज्यावेळेस की तुमच्या डोळ्यासमोर ती स्लाइड असेल.
तर ही देखील एक शिकवायची खूप प्रभावी पद्धत आहे, जी अगदी साधं स्क्रीन रेकॉर्डर वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती देखील शिकवू शकता. फक्त ते करताना आधी तुम्हाला अशा पद्धतीची PPT बनवून घ्यायला लागेल, PPT किंवा मग व्हिडिओ असेल, इतर काहीही असेल, आणि त्यांचा वापर करून तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता येईल.